स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या रिअल टेक मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर एज्युकेशनल रिलेटेड तसेच टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो। तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला मराठीमध्ये मिळते, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बरोबरच या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रकारच्या म्हणजे पुढे जो आपण व्हिडिओ टाकू त्याच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत की तुम्हाला 10वी झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी तुम्हाला असतात आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे कोर्सेस अटेंड करू शकता म्हणजे पूर्ण करू शकता आणि चांगल्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे तुमची चांगली कामगिरी करू शकता। तर मित्रांनो आत्ताच 10वीला त्याचे रिझल्ट लागलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या गुणाने तुम्ही उत्तीर्ण झाला आहात। तर मित्रांनो सर्वांचे अभिनंदन। तर मित्रांनो आपण चला पाहूया की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी पुढे भविष्यामध्ये आहेत। तर मित्रांनो 10वीनंतर प्रामुख्याने म्हणजे तुम्हाला 3 प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता, म्हणजे सुरुवात इथून होते, पुढे पुढे त्याच्या स्टेप्स वेगळ्या वाढत जातात। तर मित्रांनो 3 कोणते तर ते क्षेत्र आहेत, ते म्हणजे तुम्ही 11वी आणि 12वीचा जो 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करू शकता। जर दुसरा जर पाहिला तर तुम्ही 10वीनंतर ITI जाऊ शकता। तिसरा म्हणजे तुम्ही डिप्लोमा करू शकता। तर आपण आता एक एक करून ह्या तिन्ही गोष्टींचे म्हणजे तिन्ही पण जे कोर्सेस आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत। तर सर्वात अगोदर सुरुवात करूया 11वी आणि 12वीचा जो अभ्यासक्रम असतो 2 वर्षाचा त्याविषयी माहिती। तर मित्रांनो जर तुम्ही 11वीला ॲडमिशन घ्यायचा विचार केला असेल तर तुम्हाला तिथे प्रामुख्याने 3 ब्रँचेस म्हणजे 3 शाखा असतात, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। लोक जे आवडत्या विषयानुसार म्हणजे आवडत्या ब्रँचेसनुसार विविध प्रकारचे लोक त्यांना ॲडमिशन घेत असतात। तर मित्रांनो तुम्हाला तिथे 3 प्रकारच्या ब्रँचेस शाखा तुम्हाला तिथे दिसतात, त्यापैकी एक म्हणजे आर्ट्स, दुसरी म्हणजे सायन्स आणि तिसरी म्हणजे कॉमर्स। तर मित्रांनो काही लोकांना असे वाटते की कॉमर्स खूप चांगले असते, त्यानंतर म्हणजे काही लोकांना असे वाटते की कॉमर्स चांगले असते, काही लोकांना असे वाटते की कॉमर्सपेक्षा सायन्स चांगले असते, काही लोकांना वाटते की आर्ट्स म्हणजे एकदम असे ज्यांना काहीच येत नाही अशा प्रकारचे विद्यार्थी आर्ट्सला ॲडमिशन घेतात। तर मित्रांनो असा कसल्याही प्रकारचा गैरसमज तुमच्या मनामध्ये ठेवू नका, कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही बेस्ट असाल तर तुम्हाला तिथे संधी आहेत। त्याच्यामुळे तुम्ही असे बोलू शकत नाही की सायन्स हे एकदम टॉपचा म्हणजे कोर्स आहे, त्यानंतर कॉमर्स आणि त्यानंतर आर्ट्स, असा काहीही भेदभाव इथे केला जात नाही। तर मित्रांनो तुम्ही आर्ट्स केल्यानंतर म्हणजे आता जर तुम्ही ह्या 3 शाखा पाहिल्या आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स, तर जर तुम्ही आर्ट्स विषयाला प्रवेश घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे BA करू शकता म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, त्यानंतर पुढे MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स करू शकता। जर तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतले तर तुम्हाला सायन्सच्या नंतर तुम्हाला इथे मेडिकलला म्हणजे जाऊ शकता, मेडिकलचा जो MBBSचा वगैरे जो अभ्यासक्रम असतो त्यासाठी तुम्ही सायन्स थ्रू जाऊ शकता, म्हणजे सायन्स घेतल्यानंतर तुम्ही 12वीनंतर त्या प्रकारचा कोर्स करू शकता, किंवा तुम्ही इंजिनिअरिंगचा कोर्स करू शकता 12वीनंतर, बरोबर। तर जर तुम्हाला हे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग दोन्ही पण करायचे नसेल तर तुम्ही BSCला सुद्धा जाऊ शकता, म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स BSCला जाऊन पुढे MSc करू शकता म्हणजे मास्टर ऑफ सायन्स। तर मित्रांनो हे सायन्सच्या बाबतीत झालं। तर आपण आता जर कॉमर्स पाहिले तर कॉमर्सनंतर तुम्ही म्हणजे 11वी 12वी जर कॉमर्समध्ये केली तर पुढे तुम्ही म्हणजे BCom करू शकता, बॅचलर ऑफ कॉमर्स, त्यानंतर MCom करू शकता जे की मास्टर ऑफ कॉमर्स। कॉमर्समध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या संधी असतात जिथे तुम्हाला बँकिंग रिलेटेड जॉब्स मिळू शकतात, या प्रकारच्या संधी तुम्हाला कॉमर्समध्ये असतात। तर आपण आता पाहूया की जर दुसरा प्रकारचा म्हणजे कोर्स म्हणजे ITI जो 10वीनंतर मुले घेऊ शकतात, आपण प्रामुख्याने पाहिले गेले तर मुले 12वीनंतर ITI करतात। परंतु मित्रांनो तुम्ही 10वीवरच जर ITI केला तर तुमचा 2 वर्षाचा टाईम इथे वाचू शकतो। तर ITI सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे कोर्सेस असतात, तुमच्या आवडतीनुसार तुम्ही तो कोर्स सिलेक्ट करू शकता, जसं की डिझेल मेकॅनिकल किंवा वायरमन, या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला ITI आढळून येतात। तर त्याप्रकारे तुम्ही कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकता आणि ITI झाल्यानंतर तुम्ही जॉब पण करू शकता, किंवा ITI झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगसुद्धा असं प्रकारे करू शकता। त्यानंतर जर पुढे गेलो आपण तर
दहावीनंतर तुम्ही डिप्लोमाला सुद्धा जाऊ शकता. डिप्लोमा हा दोन प्रकारमध्ये मोडतो, म्हणजे एक म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा करू शकता, दुसरा म्हणजे फार्मसीमध्ये डिप्लोमा करू शकता. फार्मसी म्हणजेच मेडिकलच्या रिलेटेड तुम्ही डिप्लोमा करू शकता किंवा तुम्ही इंजिनिअरिंगच्या रिलेटेड डिप्लोमा करू शकता. आपण अगोदर माहिती घेऊया मेडिकलच्या रिलेटेड डिप्लोमाची, ज्याला डी फार्मसी असे बोलतात. आणि तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला जर डिग्री करायची असेल तर त्याला आपण बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच बी फार्मसी असे बोलतो. तो तुम्ही 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. तर जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमाला जात असाल तर इंजिनिअरिंग डिप्लोमानंतर तुम्ही म्हणजे डिप्लोमामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्याचे प्रकारचे कोर्सेस असतात, जसे की इलेक्ट्रॉनिक्स, IT, कॉम्प्युटर डिप्लोमा, त्यानंतर तुम्ही सिव्हिल डिप्लोमा, मॅकॅनिकल डिप्लोमा, तर या प्रकारचे डिप्लोमा असतात. तुम्ही या प्रकारामध्ये डिप्लोमा केल्यानंतर पुढे डिग्रीला सुद्धा जाऊ शकता. म्हणजे डिग्रीला जाताना तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॅडमिशन मिळते, त्याच्यामुळे तुमची डिग्री फक्त 3 वर्षाची राहते. म्हणजे 3 वर्षाची डिग्री प्लस 3 वर्षाचा डिप्लोमा असे तुमचे 6 वर्ष इंजिनिअरिंगचे इथे होतात. त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग तर जॉब करू शकता. अशा प्रकारच्या संधी तुम्हाला इथे असतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती समजली असेलच, बरोबरच आपण इतर व्हिडिओ पण एज्युकेशन रिलेटेड टाकणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा प्रश्न. तर मित्रांनो, आपण मिळूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.